मनाचे श्लोक आणि त्याचे निरूपण याची दैनंदिन मालिका संकल्पना विवेचन मधुर वाणी आणि मालिका सादर करते समर्थ भक्त श्री मकरंद बुवा रामदासी। जय जय रघुवीर समर्थ। प्रभाते मनि राम चिंतित जावा, प्रभाते मनि राम चिंतित जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, सदाचार हा थोर सांडून येतो। जनी तो चितो मानवी धन्य होतो, जनी तो चितो मानवी धन्य हो। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये प्रत्यक्षामध्ये साधन क्रम सांगतात। बा मना, तू नेमकं काय साधन कर? तर अगदी साधा अर्थ, पहाटेच्या वेळेला, पहाटे 3 ते 5 ही अत्यंत महत्वाची वेळ। या वेळेला राम नावाचं जे तत्व आहे त्याचं तू चिंतन कर। ज्यापासून हे विश्व निर्माण होतं, ज्यामध्ये हे विश्व राहतं आणि ज्याच्यामध्ये या विश्वाचा लय होतो, असं अविनाशी तत्व म्हणजे राम, त्याचं चिंतन कर। यानंतर दिवस उजाडायला लागला की पुढच्या वेळामध्ये, पुढच्या दिवसामध्ये वाणीनं त्याचं नामही घे। पुढे वैखरी राम आधी वदावा। नामस्मरणाचं महात्म्य असं आहे की त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या चिंतनावरती होतो। आणि अजून एक गोष्ट सांभाळ मना, आयुष्यभर नेहमी चांगल्या आचरणामध्ये राहा। चांगलं आचरण हा भगवंताची कृपा मिळवण्याचा शॉर्टकट आहे। स्वामी वरदानंद भारती सांगत असत, सदाचार हा अन्नासारखा आहे आणि साधन हे औषधासारखं आहे। अन्नानी पोट भरावं, त्यात काही कमी राहिलं असेल तर ते औषधानी भरून निघावं। सदाचरणाचं सगळ्यात जास्त महात्म्य वेदांपासून कालपर्यंत झालेल्या सर्व संतांनी सांगितलं। अस्तु, तो थोर आहे सदाचार, हा कधी सांडू नये, त्याचा कधी त्याग करू नये। 2 माळा कमी केल्या तरी चालतील, पण सदाचार सांभाळला पाहिजे, कारण त्यानं समाज जीवन चांगलं राहतं असा त्याचा एक्झॅक्टली अर्थ आहे। आणि असा जो वागतो तो या जगामध्ये धन्य होतो। जनी तो चितो मानवी धन्य होतो, त्याला काही कमी पडत नाही, त्याचं ऐहिक जीवनही उत्तम होतं। पारलौकिक जीवनामध्ये सुद्धा मोक्ष दशा मिळेपर्यंतचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये सुद्धा त्याला सर्व प्रकारे सहकार्य केलं जातं सगळ्या लोकांकडून, आणि यथाकाली अधिकार संपन्न सद्गुरू भेटून त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य साधन करून आध्यात्मिक जीवन यशस्वी होतं, अर्थात मोक्षाचाही त्याला लाभ होतो आणि खऱ्या अर्थाने तो धन्य होतो। अशी प्रत्यक्ष साधन क्रमाची व्यवस्था समर्थानी या श्लोकामध्ये केली। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ।